विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गतीचे नियम या प्रकरणातील विस्थापन आणि अंतर। हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ। समजा हे तुमचे घर आहे आणि हे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचे घर आहे आणि ही आपली शाळा आहे। तुमच्या घरापासून शाळेचे अंतर 1300 मीटर आहे असे समजूया, आणि तुमचे घर व तुमच्या मित्रमैत्रिणीचे घर यातील अंतर 500 मीटर आहे असे समजूया, आणि मित्र किंवा मैत्रिणीच्या घरापासून शाळेचे अंतर 1200 मीटर आहे असे समजूया। आता मला तुम्ही सांगा, शाळेत जाताना तुमच्या मित्रमैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेत गेलात तर तुम्ही किती अंतर पार केलेत, आणि तुमचा भाऊ मात्र घरातून सरळ शाळेत गेला तर त्याने किती अंतर पार केले? आता या दोन्ही उदाहरणातून प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक असेल का, आणि तो कोणता फरक असेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची चाल आणि तुमच्या भावाची चाल जर समान आहे असे मानले तर AC हे अंतर AB+BC या अंतरापेक्षा कमी आहे, त्यामुळे तुमचा भाऊ शाळेत कमी वेळेत पोहोचेल। तुम्हाला चालावे लागलेले अंतर बरोबर AB+BC बरोबर 500 मीटर + 1200 मीटर बरोबर 1700 मीटर। तुमच्या भावाला चालावे लागलेले अंतर बरोबर AC बरोबर कोण ABC बरोबर 90° आहे तर 1300 मीटर होईल। दोन्ही अंतरामधील फरक बरोबर 1700 मीटर - 1300 मीटर बरोबर 400 मीटर। यावरून आपल्याला हे म्हणता येईल की अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय, तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय।